जेवढे पण संघाचे ओनर आहेत त्यांना विनंती आहे का तुम्ही व्यासपीठावर या प्लीज. प्रत्येक संघ मालकाचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, ग्रँड फिनाले आहे, शेवटचा दिवस आहे, जंगल एक आहे. मात्र वाघ कोण असेल, चॅम्पियन कोण होईल, संध्याकाळ जवळजवळ मला वाटतं 8:30-9:30 वाजेपर्यंत एक्झॅक्टली आपल्याला समजणार आहे. आजच्या या MBPL जंगलाचा वाघ कोण असेल. अमित पॅकर्सकडून जर बघितलं तर अस्टल गावरिया आणि प्रतीक घार्या हे दोन आयकॉन खेळाडू आहेत. आणि रॉयल स्टनर बघितलं तर प्रशांत घरत आणि जश पाटील. जे जे संघ मालक इकडे आले असतील त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर या स्थानामध्ये व्हा प्लीज. मॅचला इकडे सुरुवात होते, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र पहिल्या चेंडू पडण्याच्या अगोदर तुमचा एक एक खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे प्लीज. बरोबर मागची जागा सर. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ व रकमा वाईज आयोजित आगरी कोळी MBPL 2024 पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आम्ही इकडे स्वागत करत आहोत. आमची संपूर्ण टीम, अंपायर गुणलेखक प्रियांक मात्रे, प्रथमेश कारेकर, आमचे DJ मल्हार साऊंड यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज भिवंडी आणि आमचे ऑपरेटर साई कृष्णा आणि प्रथमेश दादा जे ओनर आहेत, आमचे कॅमेरामॅन विवेक दादा आणि सेनू दादा, संपूर्ण टीम रेडी आहे. चला हवा येऊ द्या, थोडासा धिंगाणा करूया, या MBPL मॅच ऑन करूया प्लीज. अंपायर मॅच चालू असताना कुठच्याही संघाची 2-व्हीलर गाडी जर आतमधून गेली तर मग त्या संघाला 3 धाव्याची पॅनल्टी आहे, लक्षात ठेवा. 44 नियम सध्या लागू आहेत, 42 ऑफिशियली आहेत, उल्लंघन करू नका. नाहीतर कुठला संघ आहे त्याच्यामुळे कमिटीला काय फरक पडत नाही, कारण नियमाचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर मग तुम्हाला पॅनल. आणि आम्हाला तसं करायचं नाही, फक्त सहकार्य करा बस, एवढीच अपेक्षा आहे. तर स्ट्राईकला तुम्ही बघतायत जितेश कोरू, आणखीन एक अतिशय चांगला फलंदाज. आणि नॉन स्ट्राईकला साथ देतोय तो म्हणजे देवेंद्र. तर जितेश आणि देवेंद्र बघायचं आहे कशी सुरुवात करतायत. 5 षटकांचा सामना आहे, सर्व नियम तुम्हाला माहिती आहेत. आणि गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघतायत ज्याला नेहमी आम्ही बघितलंय यश प्राप्त करताना, कारण ज्याचं ज्याला यश मिळतं म्हणून त्याचं नाव कदाचित जश, त्यांच्या घरच्या आईवडिलांनी खूप चांगलं नाव ठेवलेलं आहे. पहिल्या तर नावाचं आहे जय 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 जयकार. अंपायर सिग्नल, स्टार्ट ऑफ द मॅच अँड ही से लेट्स प्ले. सन्माननीय हर्षद काजी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, रॉयल स्टनरचे ओनर आहेत. आहा हा, पहिला चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, लाईन अक्रॉस झाली. तर पहिला चेंडू लक्षात राहील आजच्या दिवसाचा, कारण तो वाईट गेलाय. आणि श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, अमित पॅकर्स धाव संख्या ती म्हणजे 1. वेलकम वेलकम, किसी की आन किसी की जान, हमारे हर्षद काजी भाई तह दिल से आपका स्वागत है. आता मात्र बघा, कारण हलक्या हाताने फक्त ऑन साईडला खेळून काढलाय सिंगल्स, कारण थोडासा कॉन्फिडन्स तिकडे वाढवत आहेत ते म्हणजे जितेश. आणि या सिंगल्सनी संघाची धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 2. रॉयल स्टनर अँड अमित पॅकर्स उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिली मॅच, 5 षटकांचा सामना आहे. बघायचं आहे दोघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे, काल ऑलरेडी 2 संघ सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत. 15-20 पावलांचा रनअप आहे, जस्ट तेच तर्रार गोलंदाजी करताना डेडबॉलचा तिकडे इशारा येतोय. गरमागरम वातावरण आहे, दुपारचं वातावरण आहे, खेळपट्टीसुद्धा तापलेली आहे, कॉन्क्रीट विकेट आहे म्हणून अजून टणक झालेली आहे. मनोजजी पाटील जे पेंटर आहेत, सुंदर रीतीनं या पीचला रंगवलेलं आहे. मनोज पाटील धन्यवाद, थँक्स.
आता मात्र बघा आडव्या पट्ट्याने खेळायचा होता, ऑफ स्टंपला अगोदर शफल झाले, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. आता मी स्तुती करेन जश यांची, कारण चेंडू जर बघितला गुडलँड स्पॉटच्या थोडासा मागे होता आणि फलंदाज जर बघितला तर थोडासा ऑफ स्टंपला अगोदर खेळण्यासाठी आले होते, मात्र तितकं काही जमलं नाही फलंदाजाला. चेंडू गेला डॉट, धावसंख्या ती म्हणजे फक्त 2. रविवारचा दिवस आहे, संडे स्पेशल, मीरा भाईंदर प्रीमियर लीग. आता मात्र बॅकफूट पंच करायचा होता, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, मात्र पुन्हा एकदा जश तिकडे यश प्राप्त करतोय असं म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू टाकलेले आहेत, 2च धावा दिलेले आहेत. जितेश यांनी आपलं खातं ओपन केले, देवेंद्र याला अजूनपर्यंत ते जमलं नाही, वैयक्तिक खातं अजून त्यांनी ओपन केले नाही. पुन्हा एकदा जश, आता मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण बघतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, सिंगल्स घेऊन दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला होता. थ्रो बघा, ॲक्युरेट थ्रो तिकडे येतोय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 3. सध्या प्रथमेश कारेकर इकडे आहेत, गुणलेखक काल प्रियांक मात्र आमच्या जोडीला होते. आमच्या पाठीचा कणा मजबूत कधी होतो, जेव्हा गुणलेखक चांगला असतो. आता मात्र बघा फक्त स्लाइस करतायत चेंडूला, चांगला चेंडू होता, चांगला सन्मान तिकडे देत आहेत आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. अमित पॅकर्स अँड रॉयल स्टनर. अच्छा, दुपारच्या 17 पहिला सामना तुम्ही इकडे बघत आहात. शॉट ऑफ प्लेन पुन्हा एकदा व्हाईटचा तिकडे इशारा येतोय, पुल करायचा होता डीप लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये खेळायचा होता, मात्र चेंडू तिथे बॅटचा संपर्क येत नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करत आहेत, मात्र जश याने आत्तापर्यंत जवळजवळ 5 धावा दिलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. यस, या अगोदर प्रयत्न केला होता, आता मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करतायत डी झोन मध्ये आणि हा चेंडू जातोय बघा आजच्या दिवसातील, हा येतोय पहिला MBPLचा षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. पहिला चेंडू जर बघितला तर मला वाटतं व्हाईट टाकला होता, त्याच्यानंतर सिंगल्स आली, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट गेले आणि त्याच्यानंतर सिंगल्स आली, पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर सिंगल्स आणि 6व्या चेंडूवर षटकार. सुरुवात चांगली केली होती आणि देवेंद्रला सुरुवातीचे 2 चेंडू जमलं नाही जे डॉट गेले होते, मात्र त्याच्यानंतर बघा देवेंद्र यांची स्तुती करेन. शेवटचा चेंडू जो शॉर्ट ऑफ लेंथ होता व्यवस्थित टायमिंग मेंटेन करून तो ऑन साईडला खेळून काढला 6 धावेंसाठी आणि त्या षटकारांशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 11 रनची पार्टनरशिप आत्तापर्यंत झालेली आहे. 2 दिग्गज संघ आहेत, रॉयल स्टनर आणि अमित पॅकर्स. बॅटिंग पॉवर प्ले सिग्नल देत आहेत सन्मानी मॉन्टी सर, तर लक्षात ठेवा कारण प्रत्येक कॅप्टनचं लक्ष असलं पाहिजे. 2 बाहुबली ट्रॉफीज तुम्ही बघतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे, अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड असं म्हणायला हरकत नाही, मात्र ही ट्रॉफी कोण उचलणार, कुठला कॅप्टन कुठला संघ मालक उचलून आनंदात वाजत गाजत आपल्या घरी नेणार, ही तर संध्याकाळची आणि थोडीशी रात्रीची वेळ सांगेल. साहिल पाटील 11 सरासरी आहे पहिल्या षटकामध्ये, मात्र बघायचं आहे. साहिल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. स्ट्राईकला तुम्ही बघतात जितेशला, साहिल पहिला चेंडू बघा, नो बॉलचा इशारा. जर तुमचं हे होम ग्राउंड आहे, मला मनीष पाटील जी असंच म्हणायचं आहे, कारण जर तुम्ही या ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस करता, होम ग्राउंड आहे, तर तुमची गोलंदाजी कशी झाली पाहिजे हे सांगण्याची गरज नाही, कारण पहिलाच चेंडू बघा डायरेक्ट थोडासा आउट ऑफ पार गेला, कंट्रोल नव्हतं साहिलचं. पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये अटॅक बघायचं आहे, डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू जातोय, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 14-14. जो टेम्पो आहे तो कृपा करून बाहेर काढायचा आहे.
आणि आवाज, कारण मी ओमीला सांगेन, एखादा बॉक्स किंवा एखादा भोंगा जर तिकडे लावला तर कालच्या दिवशी प्रेक्षक सांगत होते का आवाज येत नाही, आडव्या पट्ट्याने बघायचं आहे गॅपमध्ये वन बाउन्स क्या बात आहे. हा येतो एम बी पी एलचा ब्रँडेड चौकार. संख्या 18 पुन्हा एकदा टकेंडकडून साहिल. आता मात्र बघा चेंज ऑफ पेस केला, माइंड गोलंदाजी कशाला म्हणतात साहिलला मध्ये, या अगोदर चौकार आला त्यानंतर बघा थोडासा चेंज ऑफ पेस केला, थोडंसं अक्रॉस पद्धतीने खेळताना मी फलंदाजाला बघितलं. मात्र स्तुती करेन मी साहिलची, कारण एखादा चांगल्या गोलंदाजाला जेव्हा षटकार किंवा चौकार जातो तो कमबॅक करताना दुसऱ्या चेंडूमध्ये थोडंसं व्हॅरिएशन आणतो. येस, रणधीर कपूर यांचे बॉडीगार पुन्हा एकदा आज आमच्या व्यासपीठावर इकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. साहिल पाटील थोडासा सक्सेसफुल बॉलर ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. आज सावलीप्रमाणे जे कपूर खानदान आहे त्यांच्या जोडीला असतात बॉडीगार्डच्या स्वरूपात. धावसंख्या 18 18 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आत्तापर्यंत 9 सरासरीने धावा केलेल्या आहेत अमित पॅकर्स या संघाने. क्या बात आहे बघा, चेंडू पटला जेव्हा पडला टप्पा पडला तेव्हा असं वाटलं होतं का सरळ जाईल, मात्र थोडासा आउटस्विंग झाला. फलंदाज तिकडे बघत राहिले का टर्न्स कसा मिळाला या कॉन्क्रीट विकेटवर. आणि खरोखर आतापर्यंत जर साहिलने बघितलं तर 3 चेंडू मला वाटतं डॉट टाकलेले आहेत. द गुड कमबॅक. आता आडव्या पट्ट्याने पुन्हा एकदा चेंडू जाईल का आरपार. हा येतोय एम बी एलचा अप्रतिम षटकार. साऊंड अप्रतिम गाणी वाजवतात, तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करतात, करायला पाहिजे कारण हाच क्रिकेटचा महोत्सव आहे जो स्पेशल आगरी कोळी आहे. एम बी पी एल या माध्यमातून आज संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 197 देशामध्ये भरपूर कमेंट्स काल आलेले आहेत, भरपूर ज लाईव्ह मॅच बघतायत आणि सांगितलंय नियोजन आणि आयोजन अप्रतिम आहे, मैदानसुद्धा सुंदर आहे, सगळ्या क्वालिटी आहेत या स्पर्धेमध्ये अशा कमेंट्स काल आलेल्या आहेत. बघायचं आहे 2 समाप्तीनंतर 12 सरासरीनं अमित पॅकर्स यांची धावसंख्या आहे ती म्हणजे 24. 24 धावा आहेत, 24 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. जितेश एक साईडने किल्ला लढवतोय, जितेशने आतापर्यंत बघितला तर 1 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे, 14 धावसंख्येवर खेळतोय आणि देवेंद्र खेळतोय 4 चेंडूनं फेस केलेला आहे आणि 7 धावसंख्येवर खेळतोय. हितेशला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्गवर, आता मात्र बॅकफूट पंच करतायत. आवाज बघा, साऊंड बघा, डी झोनमध्ये तिकडे चेंडू जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 धाव्यांसाठी आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26, 26 धावा.
छोटा प्लेन चेंडू पूल करता है, एलिवेशन कमी है, बघायचं आहे, प्रॉपर टाइमिंग नाही, खेळाडू चेंडूच्या खाली आहे आणि फलंदाज तिकडे कॅचच्या स्वरूपात बाद. खुश आहेत, दोन खेळाडू आहेत, क्या बात आहे. हितेश बॅक टू बॅक टू विकेट, दोन चेंडूवर दोन विकेट आतापर्यंत संपादन केलेले आहेत. काय हॅट्रिक होईल का आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करतील का न्यू बॅटर मनीष. हितेश आणि आत्तापर्यंत तीन चेंडू टाकलेले आहेत, फक्त दोन धावा, दोन विकेट आपल्या नावावर केलेले आहेत आणि बघायचं आहे सुवर्ण संधी आज इकडे आहे हितेशला हॅट्रिक घेण्याची. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात प्रथम हॅट्रिक कोणी घेतली होती, पाकिस्तानचे तेज तर्रार गोलंदाज जलाउद्दीन सर यांची आम्हाला आठवण झाली. टी ट्वेंटी क्रिकेट ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा, त्यानंतर चेतन शर्मा इंडियन टीममधून 1987 वर्ल्ड कपमध्ये तीन फलंदाजांना त्रिफळाचीत बाद केलं होतं, मात्र आज हितेश याला सुवर्ण संधी आहे. बघूया हॅट्रिक होईल का. येस, ब्लॉक ऑल मध्ये अटॅक, फॉलो थ्रू मध्ये चेंडू सापडला होता, थोडीशी क्रीज सोडली होती, नॉन स्ट्राईक फलंदाज बघितला, थोडासा पुढे गेला होता, थोडंसं हास्यस्मित बघतोय आपण हितेश यांच्या चेहऱ्यावर. क्या बात आहे, चार चेंडू टाकून झालेले आहेत, फक्त आणि फक्त दोन धावा, दोन गडी बाद केलेले आहेत या षटकामध्ये हितेश याने. गुड बॉलिंग. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जास्त चेंडू आहे, अवांतर धाव आहे, अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 27, 27 धावा. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, लाईन्थ लेंथ टप्पा व्यवस्थित होता, मात्र या चेंडूवर जर बघितलं तर थोडंसं अक्रॉस लाईन घेतली ऑफस्टंपच्या, थोडासा जास्त बाहेर चेंडू गेला. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साईडला बघायचं आहे, डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, पाच षटकांचा सामना आहे, 28 धावा इकडे झालेले आहेत. रॉयल स्टनर आणि अमित पॅकर्स उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर आहेत. कालचा दिवस जर बघितला तर दोन संघ सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत. शॉट अपलेन पुल करतायत, पॉवरफुल होईल का. रसिक प्रेक्षकांच्या भेटीला तिकडे चेंडू गेलेला आहे, मिळतोय MBPL षटकार. धावसंख्या ती म्हणजे 34 धावा आहेत. चांगला स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे अमित पॅकर्स, कारण अजून 12 चेंडू शिल्लक आहे.
आणि मनीषजी जर बघितलं तर या 12 चेंडूमध्ये जवळजवळ मला वाटतं 25 धावा जरी आल्या ना तर एक चांगलं टार्गेट जे आहे ना ते चांगलं सट होऊन जाईल. कारण इकडे कधीकधी 40 धावा 35 धावा करणं पण खूप अवघड होऊन जातं असं हे मैदान आहे. जर तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे तर मग 35-40 धावासुद्धा इथे भरपूर होतील. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे साहिल पाटील. दुपारच्या या सुस्वच्छ वातावरणामध्ये आजच्या संडे स्पेशल ग्रँड फिनाले होणार आहे. आज सर्व मान्यवर जवळजवळ मला वाटतं 5 नंतर इकडे येतील. माजी आमदार आमदार असून दे, शहर प्रमुख असून दे, जिल्हा प्रमुख असून दे, उपजिल्हा प्रमुख असून दे, नगरसेवक नगरसेविका विभाग प्रमुख शाखा प्रमुख साहिल, तो गेट बंदच करा, कोणाच्या बाईक येऊन देऊच नका आतमध्ये. येस, हा पहिली चेंडू होता, व्यवस्थित टायमिंग नाही झालं. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय सिंगल्सवर आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 35. आलेल्या सर्व संघ मालकांना विनंती आहे आमच्या व्यासपीठावर या. आजचा दिवस स्पेशल आहे तुमच्यासाठी सुद्धा. पहिल्याच चेंडूवर सिंगल्स घेतली, धावसंख्या 35. स्पेशल डे सुरू आहे. आगमन इकडे होत आहे ते म्हणजे मला वाटतं मिस्टर बाळू. उत्तनचे मॅनेजर इकडे आलेले आहेत. बंड्या मसुरकर जे आमचे वराड गावचे सुद्धा आहेत, आमचेच भावकीमधले आहेत. शॉर्ट ऑफ लेन पुल करतायत, टायमिंग कमी आहे. पुन्हा एकदा बघा तीच जागा तिकडे आहे, फलंदाज तिकडे बाद. येस बाळू, वेलकम वेलकम वेलकम. 9 तारखेला माहित आहे ना वराडला काय आहे, देवांची आहेत तशाच ठेवा. न्यू बॅटर भावेश. फुलटॉस चेंडू आहे. काल सुद्धा साहिलनी हीच चूक केली होती, कधी टप्पा टाकतोय कधी फुलटॉस टाकतोय. बघा चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी तिकडे. फुलटॉस चेंडू होता, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं बॅटरनी. बॅटर तिकडे बघतात तुम्ही. भावेश आल्या आल्या, षटकार आणि स्वागत. आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 42. चला या मैदानात चालू आहे क्रिकेटचा फंडा. समोर गाडी येते कारण तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल गुरुनाथ दादांचा हातचा बनवलेला मस्तपैकी बॉईल अंडा. आज आगरीकट्टा गुरुनाथ दादांची गाडीसुद्धा इकडे आलेली आहे. आगरीकट्टा तिकडे थोडंसं सस्तोय कारण आज संडे आहे, स्पेशल आहे, आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि स्पेशल तिकट खाण्याचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. संध्याकाळी जबरदस्त गर्दी इकडे होईल कारण आज रविवार आहे आणि त्यामुळे आज ग्रँड फिनाले असल्यामुळे जास्तीत जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या फुलटॉस आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 42. चौथं षटक प्रगतीपथावर, धावसंख्या ती म्हणजे 42, 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना अमित पॅकर्स 11. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस असं वाटलं होतं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, चेंडू पडल्यावर थोडासा टर्न्स तिकडे मिळतोय. ऑन साईडला खेळायचा होता, सक्सेसफुल तिकडे होत नाही. बॅटर चेंडू जातोय तो म्हणजे डॉट. याच्या अगोदर षटक जे बघितलं तर साहिलने 3 चेंडू डॉट टाकले होते आणि या षटकामध्ये पण बघा आता हा पहिला चेंडू आहे जो त्यांनी डॉट टाकलाय. पुढे आले, बघायचं आहे, थोडंसं टायमिंग कमी आहे. साहिल स्वतः तिकडे जात आहेत
आणि एक जाळं आखलं होतं साहिलनी स्पेशल या बॅटरसाठी आणि त्याच्यामध्ये साहिल पाटील सक्सेसफुल होते आणि फलंदाज तिकडे बाद. मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे मोहित. अपेक्षा भरपूर असतील. काय बाहुबली आहे, काय बॉडी आहे, काय पर्सनॅलिटी आहे आणि काय हाईट आहे. आज हे संडे लेकिन स्पेशल आहे गुरुनाथ दादा के हात के बनावे हुए अंडे. मोहित षटकार आणि चौकार मारण्याची ताकद आहे, कुवत आहे या मोहितमध्ये. आज राईचा टायगर म्हणून या फलंदाजाला का ओळखलं जातं. भरपूर गुणवत्ता आहे, जबरदस्त टायमिंग आहे. मात्र मी म्हणतो ना, कारण नाव किती मोठं असून दे, लाईव्ह मॅचमध्ये जो आपली गुणवत्ता दाखवतो तोच खेळाडू मोठा असतो. बघा, बॅकफुटला खेळायचं होतं, विचार बदलला ऐन मोमेंटला मोहित यांनी. साहिल खरोखर अप्रतिम गोलंदाजीकडे करताना. अशा प्रकारे षटकं संपलेत ती म्हणजे 4 आणि धावसंख्या ती म्हणजे 42 धावा. आता बघायचं शेवटच्या षटकामध्ये मोहित तिकडे आहेत आणि मोहितला साथ देण्यासाठी मनीष तिकडे आहेत. तर मनीष आणि मोहित किती धावा इकडे करतील येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये. बॉस विक्टोरियन्स आणि जस इलेव्हन, चला दोन्ही कॅप्टन या. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये. मनीष पाटीलजी तुमचे मस्तपैकी तिकडे चर्चा करतील, ज्याला टॉस उडवतील. आणि हा आपला नियम आहे का, एक इनिंग झाल्यानंतर बघा, परत परत सांगतो, दोन्ही कॅप्टननी तुम्हाला यावंच लागेल. जर का दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला आणि जो संघ नायक जर लेट झाला टॉस बॉक्समध्ये, मग पॅनलाइज केलं जाईल. तर कोऑपरेट केला, आम्हाला तसं कोणालाही करायचं नाही, सहकार्य अपेक्षित आहे तुमचं. बघायचं आहे शेवटचं षटक. उत्कर्ष मात्रे डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि उत्कर्षला मी कालसुद्धा बघितलं आणि मी नेहमीच सांगितलेलं आहे का, त्यावेळेला आम्हाला रायगडचा टायगर प्रसन्न पाटील जो डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि टेनिस विश्वातला जुना खेळाडू भरत मेहर, या दोघांची खूप आठवण येते जेव्हा उत्कर्ष मात्रे गोलंदाजीला येतो. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू डाव्या हाताने. बघा पहिला चेंडू, मी काय सांगितलं, क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, व्हेरिएशन आहे उत्कर्षमध्ये. एक किस्सा नक्कीच मी तुम्हाला, गुहागर कोतलुकला मी 2023 कॉमेंट्रीला गेलेलो. TWJ सुमित डेगले यांचा संघ होता आणि त्यांच्या संघामधून प्रसन्न पाटील आणि एक खेळाडू कोल्हापूरचा टायगर, जेवढा पांढरा आणि तांबडा रस्ता प्रसिद्ध आहे ना तेवढा तो प्रसिद्ध आहे. क्या बात आहे, बघा फुल लेन डिलेव्हरी डायरेक्ट पॅरेललमध्ये 1 2 3 ऍब्सोल्युटली सुपर्ब, सुंदर कॅच. टाकला होता दुसऱ्या चेंडूवर, घडी बात करतोय. थोडासा कॉन्फिडन्स जास्त वाढलाय उत्कर्ष मात्रे यांचा. चांगली पर्सनॅलिटी तुम्ही बघताय, चांगली ॲक्शन आहे. भरपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा कमी गोलंदाजांना आम्ही अशी गोलंदाजी करताना बघितलेल्या आहेत. सगळ्यात प्रथम मी चामिंडा वॉस आणि वसीम अक्रम या दोघांचं नाव आवर्जून घेईन. आणि टेनिस विश्वामध्ये जर बघितलं तर भरत मेहर आणि भरत वाघेला, जे लेफ्ट हँडनी गोलंदाजी करायची, त्यांना विसरून चालणार नाही. बघायचा कॅच होईल का, बॅक टू बॅक 2 विकेट.
हे तर असं झालं, आमचे बादल चौधरी सर मालवणी भाषेत नेहमी म्हणतात का कावळा बसाक आणि फांदी तुटाक. आला आणि लगेच बघा फलंदाज तिकडे बाद झाला. अग्रिकटाची जबरदस्त तयारी सुरू आहे, दुपारपासूनच आहे. कोण जेवलं नसेल, संडे स्पेशल आहे, या संडे स्पेशलचा आनंद घ्या. या रविवारच्या दिवशी मात्र थोडंसं तुम्हाला ATM, गुगल पे किंवा कॅश खर्च करावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, तो म्हणजे सागर. सागराप्रमाणे बॅटिंग करावा लागेल, कारण सागर कधी विचार करत नाही. तो आपला जो रस्ता आहे ना, तो स्वतः बनवतो. ही सागरची खासियत आहे. मात्र आज बघायचं आहे, जास्त अपेक्षा आहेत खास करून संघ मालकाकडून. ना शेवटचं षटक उत्कर्ष मात्रे आत्तापर्यंत तिन्हीच्या तिन्ही चेंडू डॉट आहेत. त्याच्यामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट आहे. सुवर्ण संधी आहे हॅट्रिकची उत्कर्ष मात्रेला. येस, क्या बात आहे. आडव्या पट्टाने फलंदाज तिकडे बाद. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज उत्कर्ष मात्रे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग. जलाउद्दीन सरांची आम्हाला आठवण करून दिलेली आहे. सगळ्यात पहिली हॅट्रिक घेणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा 23 गोलंदाज मात्र या स्पर्धेतील उत्कर्ष मात्रे. हर्षद भाईनी या हॅट्रिकसाठी 2000 रुपये दिलेले आहेत. क्या बात आहे. येस सर. बॅटर बघा, सर्कलच्या बाहेर जाण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज आतमध्ये आला पाहिजे प्लीज. यारो के यार, दिलो के दिलदार, दयावान के दयावान, हर्षद भाई सलाम है आपको. हर्षद काजी भाई की एक खासियत है, वो सवेरे जब भी निकलते हैं ना, तो वो दवा नहीं, अपने घर से अपने माँ की दुआ लेके निकलते हैं. बहुत बड़ी बात है हर्षद काजी भाई. फिर से एक बार तहे दिल से मैं आभार प्रकट करता हूँ 2000 रुपये के लिए, जो उत्कर्ष मात्रे को आपने दिए हैट्रिक लेने के लिए. डाव्या ताने पुढचा चेंडू उत्कर्ष मात्रे. क्या बात है, क्या बात है. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता मला कोणाची आठवण झाली मी तुम्हाला सांगतो. साऊथ आफ्रिकेचा कासिगो रबाडा वन डे क्रिकेटमध्ये 50वं षटक टाकताना पहिले 5 चेंडू कासिगो रबाडाने डॉट टाकले होते. आणि तोच इतिहास इकडे आहे. उत्कर्ष मात्रे कासिगो रबाडाचा रेकॉर्ड ब्रेक करतील का. कासिगो रबाडाने टाकले होते 5, उत्कर्षने टाकले 5. शेवटचा चेंडू आहे. नाही, बरोबरी तिकडे झालेली आहे कासिगो रबाडाशी, कारण थोडासा फ्लाय स्लिप करून शॉर्ट थर्ड मॅनमध्ये तिकडे चेंडू जातोय. सिंगल्स तिकडे मिळते फक्त आणि फक्त एक धाव. जोरदार टाळ्या उत्कर्ष मात्रेसाठी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स अँड 3 हॅट्रिक. तर या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 43. आता 30 चेंडूमध्ये दावा करायचे आहेत 44. 46 दावा करायचे आहेत. चला, आय विल इन्व्हाइट 2 कॅप्टन टॉस बॉक्समध्ये. मी विनंती करतोय मनीष पाटीलजीना, तुमची वाट बघत आहेत. नियम आहे, चला या प्लीज या. उत्कर्ष मात्रे प्लीज तुम्ही या आणि तुमचा 2000 पारितोषिक घेऊन जा हॅट्रिक घेतल्याबद्दल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. मनीष पाटीलजी टॉस बॉक्समध्ये तिकडे जात आहेत, सोबत नितीनजी वारे आहेत. तर दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतोय, सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये टॉस कंपल्सरी झाला पाहिजे, लक्षात ठेवा प्लीज. सन्माननीय हर्षद काझी भाईंना मी विनंती करतोय, या हर्षद काझी भाई तुमच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये, तिथे टॉस केला जाईल. धन्यवाद. सुनील बॉनी आले तरी चालेल, बॉनी चांगला झापेल नाही. दोघं जण या, या बॉनी ये, तू पण ये टॉससाठी या. चला, बॉस व्हिक्टोरियन्स आणि जश इलेवन या दोन संघादरम्यान टॉस होणार आहे. सन्माननीय हर्षजी काझी, रॉयल स्टर्न्सचा संघ तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतो, व्यावसायिक, ग्रामीण आणि आता मीरा भाईंदर आग्रेकोळी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. जरी त्यांचे मनपसंत खेळाडू या स्पर्धेत खेळत नसतील, पण मीरा भाईंदरमध्ये क्रिकेटी स्पर्धा आहे आणि आपलं योगदान लागायला हवं. त्याचमुळे नेहमीप्रमाणे अर्शद काझी
यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचा संघ आता चांगला खेळ करताना पाहायला मिळालाय. सर टॉस होईल या सरमध्ये. आगरी आणि कोळी असा कॉल दोन्ही कॅप्टन्सना द्यायचा आहे. कॉल कोण देईल? चालेल की तुला द्यायचं आहे? कॉल देवाचा आहे. चला जयश इलेवनचे कॅप्टन कॉल देतील. आगरी असा कॉल आहे. आगरी नाणेफेक जिंकले जयश इलेवन. अर्षद भाई से दो मिनट में चर्चा करना पसंद करूंगा. अर्षद भाई आपके खिलाड़ी जो मनपसंद क्रिकेट खिलाड़ी है मीरा रोड के इस टूर्नामेंट में खेल नहीं पा रहे, फॉर्मेट वैसा है, लेकिन जैसे आपको कॉल आया नितिन वारे या फिर ऑर्गेनाइजर कमेटी का, पहले मन में ख्याल क्या आया? नहीं, हमेशा मैंने मीरा भाईंदर में क्रिकेट को सपोर्ट किया है. जब भी ऐसे टूर्नामेंट्स होते हैं, लास्ट ईयर भी हुए थे, उसके पहले भी मैंने मतलब एंट्री डाले थे हम लोग ने. और आगरी कोहली मतलब काफ़ी लोग हैं मीरा भाईंदर में जिनको ओपन में या एक गांव एक संघ में खेलने नहीं मिलता है, तो ऐसे टूर्नामेंट्स होते हैं मीरा भाईंदर में, तो उनके लिए अच्छा है. तो मैं वो सपोर्ट करता हूँ हमेशा और करता रहूँगा. ऑल द बेस्ट. आप फिर से एक बार वीआईपी डेज पर बैठ कर इस टूर्नामेंट का आनंद ले सकते. जो शिल्पन फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी करायची आहे, निर्णय काय? दोन मिनटात. नाही नाही नाही, यावेळी तुम्हाला टॉस जिंकून निर्णय लगेच द्यावा लागेल प्लीज, कारण आपण एक महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतोय, त्याचमुळे तुम्हाला डिसिजन लगेच द्यायचा आहे. एक मिनिट आपण इकडे थांबतोय, सुनीलजी चर्चा करा. सुनील, काल काय चुकलं? कारण अवरा टॉपचा संघ तुमचा खेळतोय आणि कालचं गणित काही चुकलं काय? आमची फिल्डिंग पण हे झालं, बॉलर पण थोडं असं झालं, आमच्या चांगल्या प्लेयरला दुखापत पण आहे. चांगल्या प्लेयरला दुखापत आहे. बॉस विक्टोरियन्सचं जर मेंटोरचा विचार केला तर गेविन फर्नांडिस मेंटोर आहात आणि ते तुमच्या टीममध्ये नाही आहे ना, ऑक्शनमध्ये ते बीजे टीममध्ये गेले, तर ते नुकसान होतं टीमचं? हो ना, खरं. चला जश, आपला निर्णय लगेच कळवायचा. बघा, तोपर्यंत आम्ही टॉस बॉक्स सोडणार नाही आहोत, कारण रूल्स आर रूल्स. तर तुम्हाला निर्णय ऑन द स्पॉट घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. तर जयश इलेवन नणंदगड संघ नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडते. दोन्ही संघांना शुभेच्छा. तर बॉस विक्टोरियन्स तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पुढचा सामना असेल 5 षटकांचा. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. आपण आहात प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीवर, पाहतायत आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग. थँक्यू. चला उत्कर्ष मात्रे, मी विनंती करत आहे, उत्कर्ष मात्रे प्लीज कलेक्ट द 2000 रुपीज. दॅट्स अ व्हेरी गुड बॉलिंग अँड फर्स्ट हॅट्रिक दिस टुर्नामेंट. आज उत्कर्ष मात्रे कॉंग्रॅच्युलेशन्स. जेव्हा तुम्ही शेवटचं षटक टाकत होता, कारण सुरुवात चांगली झाली होती अमित पॅकर्स या संघाची, आणि ज्या वेळेला कॅप्टननी विश्वास टाकला, शेवटचं षटक तुम्ही चेंडू हातामध्ये गेला, त्यावेळेला एक्झॅक्टली काय चाललं होतं मनामध्ये? काय नाही, मला साहिलनी लाईन सांगितलेली, मला फक्त ती लाईन हिट करायची होती बस, बाकी तर बॉल आणि पिचच करणार होतं. आज गोलंदाजी करताना उत्कर्ष कोणाला आदर्श मानतोस टेनिस विश्वामध्ये, का ज्यांच्याकडून, ज्या गोलंदाजाकडून, लेफ्ट हँडकडून भरपूर काही शिकायला मिळालं? आमचा अख्खं घरच टेनिस क्रिकेटमध्ये उतरलेलं आहे, तर मला आदर्शांसाठी बाहेर नाही, घरातच बघायला लागते. आज अभिनवचं हे मैदान आणि इकडचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलशील? अभिनव वन ऑफ द बेस्ट ग्राउंड आहे मीरा भाईंदरमधलं, नो डाऊट, आणि इकडचे नेहमी टुर्नामेंट एवनच असतात. आज उत्कर्ष असं कधी वाटलं का, अरे बापरे हा फलंदाज, याला गोलंदाजी कशी करू? कधी असं कुठला फलंदाज आला सगळ्यात खतरनाक, थोडीशी कधी अशी भीती वाटली का? हां, तर भीतीचा गेम नाही, पण जरासा नर्वसनेस येतो, बाकी काय नाही. बाकी त्याच्या हातात बॅट आहे, माझ्या हातात बॉल आहे, जे होईल होईल. चला नितीन वारेजींना मी सांगतो का 2000 रुपीज. आणि हर्षद गाजीभाई, आपके शुभ हातो से यहाँ पे, क्या बॉलिंग जबरदस्त. बघा आमचे कॅमेरामॅन तिकडे आहेत, हॅट्रिक घेतल्याबद्दल व्हॉट अ बॉलिंग परफॉर्म उत्कर्ष मात्रे, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला सेकंड इनिंगकडे पुन्हा एकदा आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये जाऊया, सन्माननीय मनीष पाटील. पण अर्षद काही साहेबांचा सन्मान आपण करूया, वेळ आपल्याकडे. हर्षद काझी नक्कीच क्रिकेट प्रेमी आहेत, दिलदार आहेत, दयावान आहेत, आणि क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे, तर त्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे. मी नितीनजी वारे यांना विनंती करत आहे का एक मायेची उबदार शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची संघ मालकाकडे आठवण म्हणून सन्मान चिन्ह आज आपण देऊन हर्षद काझीभाईंचं इकडे स्वागत करतोय. वेलकम वेलकम सुस्वागतम हर्षद काझीभाई, धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन आवे सर. टार्गेट इज 44, चेस करायचे 30 बॉल्समध्ये. आता चेस होईल की डिफेंड होईल येणारा काळ ठरवणार आहे. दोन मेडल्स म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल जितेश कौरू, एका बाजूला असेल जयेश पाटी. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार प्रतीक.
यावेळेस बघा ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कवाला खेळायचं होतं, बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एक सिंगल मिळते. सन्माननीय जयवंत पाटील साहेब गुरुदेव ग्रामस्थ यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. तसेच मी सन्माननीय अमितजी तरे आपणास देखील विनंती करतोय, आपण देखील संघ नेहमीप्रमाणे या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे, आपला देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. अमितजी या ARD 7374 ट्रॉफी काय दर्जेदार नियोजन त्यांचं आपण पाहिलं. चांगला बॉल फॉलोअप टाईपचा बॅकलिपचा वापर केला, बॅकलिपला खाली घेतलं आणि मिडॉनला हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. धावसंख्या आता पाहायला मिळते ती म्हणजे दोन आकड्यावर, जितेश आणि जश मध्याच्या आतमध्ये एक पाठलाग करत आहेत 44 धावांचा. सन्माननीय अमित तरे साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा मीरा भाईंदरमध्ये प्रीमियर लीग असेल, अमित तरे यांचा संघ 100% असणार, तसाच अर्शद काझी यांचा देखील संघ 100% असणार. ती शाश्वती मला मिळाली, बॅक टू द बॉलर अपील केली त्या ठिकाणी पंचांकडे. दरम्यान सेफ आहे बॅटर, 3 चेंडूचा खेळ झाला आहे. हा सामना एक शेवटच्या टप्प्यापर्यंत कोण जिंकेल ही रंजकता दर्शवणारा ठरणार आहे. हो नाही नाही, हे नाही करायचंय. बीमर पद्धतीचा बॉल होता, बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. या धावा मिळतील एकूण डी झोनमधल्या 9 बॉलवर 2, 3 धावा ॲड होतील आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. हे नाही करायचंय, कारण अगोदरच तोकडं आव्हान आहे आणि त्याचमुळे आता त्या एक्सक्युजेस देऊन चालणार नाही. बॉल ग्रिपिंग चुकेल, नवीन बॉल आहे, फर नवीन आहे, बॉल व्यवस्थित ग्रिप होत नाही, पण तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करावीच लागेल. त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही आहे. तुम्हाला जर ॲज अ बॉलर म्हणून निवडलं गेलेलं आहे आणि प्रतीक तर नेहमीच नवीन चेंडू हाताळत असतात आणि अशा वेळेला जेव्हा 44 धावांचं लक्ष रोखायचं आहे, चुका होण्याची शक्यता कमी असायला हवी. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेईल. धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा 5 रन्स नो लॉस. यावेळेस बघा बॅटची एज, बॉल पोचतो बॅकवर्ड पॉईंटला. मोहित पाटील बॉल कॅरी करत आहेत पण फ्री हिटचा बॉल आहे, त्यात मी नुकसान होणार नाही आहे. रॉयल स्टनर्स एक सिंगल मिळते, धावसंख्या पोचते 6 आकड्यावर 6 रन्स ऑनवर्ड. प्रत्येक षटकामागे 9 गतीनं पाठलाग करायचा आहे, त्याचमुळे पहिली 2 षटकं चांगल्या दर्जाची व्हायला हवीत. अमित पॅकर्स हो ऑनसाईडला स्लॉग स्वीप, क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलताना जशने बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या धावा मिळतील 1, 2, 2 पलीकडे की 2 वेट फॉर अंपायर सिग्नल आणि या मिळतील धावा. साहिल राहत आहे, नितीन वारे त्या ठिकाणी. ते अंपायर इम्पॅक्ट कुठे झालं ते कळवत आहेत आणि आपण अधिकृत निर्णय देऊया. या 2 धावा आहेत की 4 धावा, बॉल कुठे फक्त हिट झाला अंपायर सांगायचं नितीनला. बघा अभिनव विद्या मंदिरचं हे पटांगण आहे, आजूबाजूला इमारती आहेत, त्याचमुळे परंपरागत डिक्लेरेशन झोन तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. त्याचमुळे कॉलेज इमारतीवर डिक्लेरेशन झोन आहे, इमारत क्रमांक 3 तुम्हाला डिक्लेरेशन झोन पाहायला मिळेल, तसेच इमारत क्रमांक 5 सुद्धा डिक्लेरेशन झोन आहे. त्याचमुळे या सर्व गोष्टींची शहानिशा आपण करतोय आणि त्यानंतर तो अधिकृत निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुर्तास एक चांगली स्टार्ट रॉयल स्टनर्सची, 44 धावांचा पाठलाग करताना जश आपली परिपक्वता आणि आपली फ्लेक्झिबिलिटी दाखवताना पाहायला मिळाला आहे. जसं मी उल्लेख केला, मागच्या 3 वर्षांपासून जशने एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कसा असायला हवा त्याची प्रचिती ग्रामीण क्रिकेटला दिलेली आहे. त्याचमुळे आता उत्तम चौक प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तो ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळाला आणि आता अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तो ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळते. प्रथमेश तुम्ही सुद्धा आमच्या एअर कंडिशन कमेंट्री बॉक्समध्ये येऊ शकता, यू कॅन एन्जॉय द ॲटमॉस्फिअर ऑफ एअर कंडिशन कमेंट्री बॉक्स. प्रिन्स मूवीज तुम्ही तिकडनं हलू शकत नाही, तुम्हाला तिकडेच राहून अपडेट्स द्यावे लागतील. प्रथमेश पाटील आज एका चांगल्या उंचीवर पोचलेले आहेत, रवी गुळवी आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी 4 धावा मिळतील, 4 येतील त्या ठिकाणी अधिकृत आपण शहानिशा केलेली आहे.
बघितलं बॅटची आउटसाईड आहे, बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅनला, एक सिंगल मेल, आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 झाले 44 पाठला करताना. आता आवश्यकता आहे 33 धावांची. बॉल शिल्लक असेल 24 चेंडू, 33 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 33 रन्स रिकॉर्ड बीन. संघ मालक ही एक प्रमुख गरज आहे प्रत्येक स्पर्धेची, आणि दोन्ही संघ मालक अर्षद कादी सर आणि अमित तरे सर क्रिकेटसाठी डेडिकेटेड राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या आवडीचे खेळाडू खेळत नाही त्या स्पर्धेमध्ये, पण तरी देखील आपण मीरा भाईंदरमध्ये एक पायंडा घातलेला आहे की मीरा भाईंदरचा संघ, जर मीरा भाईंदरच्या बाहेर जाऊन रॉयल स्टनरचा संघ एक चांगला खेळ करतोय, घोडबंदर संघ एक चांगला खेळ करतो जिकडे अमित तरे राहतात, तर आपणसुद्धा कुठेतरी पुढे यायला हवं. अमित तरे यांची स्पर्धा, अमित तरे यावर्षी आपल्याला नक्कीच आगामी पाहायला मिळेल. फक्त मैदानाची थोडीशी कमतरता आहे, त्याचमुळे अमित तरे थांबलेले आहेत, पण एकच त्यांच्या वतीने देखील ती स्पर्धा आगामी हंगामामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय जश, आणि धावसंख्या झालेली आहे 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल, आणि पाहूया ते इम्पॉर्टंट षटक. जितेश हातात आहेत ओव्हर द विकेट. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोचतायत लॉंग ऑनच्या बॉल खाली. कॅच कॅरी फलंदाज बाद, जितेशच्या खात्यात जाते सफलता. पहिला धक्का बसतोय टीम रॉयल्स स्टनर्सला. विकेट डाउन. टिपलेला आहे लॉंग ऑनला मनीष वैतीने. मनीष नावाच्या व्यक्ती प्रतिभाशाली असतात, तीच प्रतिभा मनीष वैतीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. उत्कृष्ट झेल त्यांनी टिपला लॉंग ऑनला, आणि जशला परतावं लागलं. नेल्सन फिगर ऑन युअर स्क्रीन, 11 धावा 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचतायत रॉयल स्टनर्सकडून. एव्हरेस्ट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचतील. उत्तन चौक हा परिसर इतका समृद्ध आहे की लीग स्टेजच्या मॅचेस जेव्हा असतात तिकडनं 4 संघ बनवू शकतात, पण तिकडेचे 2 संघ मला कामाला मिळालेले आहेत. पण ते देखील येस, वी आर सॅटिस्फाईड अबाउट प्लेअर परफॉर्मन्स. प्रत्येकाने सहभाग नोंदवलेला आहे या मीरा भाईंदर आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये. एव्हरेस्ट स्ट्रायकिंग एंडला, जितेशच्या खात्यात जाते सफलता. पीस आउटसाइड एज कॉट बिहाइंड, आणि शून्यावर गोल्डन डकवर एव्हरेस्ट आल्या पावली परत. बॅक टू बॅक 2 धक्के देतोय जितेश कौरू. मीत पॅकर्स या संघाचा बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळालेल्या जितेशला, आणि पुढच्या बॉलवर जर विकेट आला, हॅट्रिक पूर्ण झाली, तर संघ मालक अमितजी तरे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं रोख बक्षीस जितेशला मिळणार आहे. 3000 तो विकेट खूप इम्पॉर्टंट आहे जितेशसाठी, कारण अगोदरच 44 धावांचं लक्ष डिफेंड करायचं आहे. त्यातल्या त्यात पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झालेले आहेत, त्याचमुळे धावांना रोख लावताना पार्टनरशिप होऊ द्यायची नाही हे देखील मनात ठेवायचं आहे. पण जितेश काय क्वालिटी स्टार्ट देतोय. कालचा दिवस जितेशचा नव्हता, पण आजचा दिवस जितेशचा बॉलिंग स्किलच्या माध्यमातून त्याच्या नावावर तो करतोय. खूप चांगली बॉलिंग स्ट्रेंथ आहे, मध्यम गती गोलंदाज, ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पण त्याआधी त्यांनी मेंटेन केला होता, आणि स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न जरूर होता 100% बॅटचा फेस ओपन करून, पण बॉल बॅटच्या एजला कनेक्ट होऊन विकेट किपरच्या हातात विसावला. त्याचमुळे कॉट भेनच्या स्वरूपात एव्हरेस्ट परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. साहिल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर जितेश तयार. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे, सामना रोचक होतोय असंच कुठेतरी दिसून येते. हो, टॅप केलाय बॉलला, फॉलो थ्रूमध्ये स्वतः जितेश पोचतील कव्हरला. तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट होते. बघा, एका सिंगलसाठी सुद्धा टाळ्या मिळत आहेत. जेव्हा लो स्कोरिंग टोटल आपण चेस करतो किंवा डिफेंड करतो, प्रेक्षकांना आनंद मिळतो, कारण आता ती तारेवरची कसरत असते दोन्ही संघांच्या घटकांची, आणि तीच तारेवरची कसरत पाहायला मिळते. धावसंख्या 12 झाले, 12 धावा 2 गडी बाद. जितेश तया चौथा चेंडू घेऊन या षटकातला ओव्हर द विकेटनं.
ड्राईव्ह केलंय, गॅप आहे. क्षेत्ररक्षक मोहित पाटील बॉलवर पोहोचेल, थोडा स्ट्रगल आणि लगेचच एका धावेला दोन धावांमध्ये दळलेलं आहे. तुमच्या प्रत्येक चुकांचा आढावा प्रतिस्पर्धी संघ घेत असतो. तुमच्याकडून एक चूक झाली, फायदा प्रतिस्पर्धी संघाचा होतो. एकच्या बदल्यात दोन धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. गाडी हळूहळू रुळावर आणण्याचा प्रयत्न रॉयल स्टनरच्या फलंदाजांचा होतोय, कारण गोलंदाजीचा तिखट मारा अमित पॅकर्सच्या संघाकडून. फुल टॉस, ऑन साईडला बॉलला टर्न केलाय क्षेत्ररक्षक. डिपेंड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 100% होईल का? आता नाही. सावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय, सावधानी बाळगून खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि जितेशने आतापर्यंत या षटकावर खूप चांगलं नियंत्रण मेंटेन केलेलं आहे. धावसंख्या 15 झाले, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरला. बॅटिंग पॉवरप्ले निवडलेला आहे आणि बॅटिंग पॉवरप्लेमध्ये तशी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळत नाही या रॉयल स्टनर्स या संघाची. बॉलर तयार, ड्राईव्ह केलाय बॉलला, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक, पडतोय कमी, बॉल थेट जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार, मिळतील 4 चौकार. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमचं विशेष आभार व्यक्त करतो, स्वागत करतोय. तर प्रभाकर मात्र मित्रमंडळ नाकमाविभागच्या वतीने हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अमित तेरेजी, नितीनजी वारे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण पाहणार आहोत स्क्रीनवर प्रिन्स मूवीच्या. हे नितीन, नितीन, येस, आपण स्क्रीनवर पाहतोय हा सन्मान, विशेष सन्मान. ART 7374 ट्रॉफी ही जी आपण पाहिली 2 वर्षांअगोदर, खतरनाक आणि एक शिस्तबद्ध, म्हणजे 4 दिवस डे फॉर्मॅट, 1 दिवस नाईट फॉर्मॅट. म्हणजे बघा ना, क्रिकेटच्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना आणतो आणि ती संकल्पना सन्माननीय अमितजी तरे यांच्या वतीने आपण पाहिली. 4 दिवस आपण डे फॉर्मॅट पाहिला आणि शेवटच्या दिवशी नाईट फॉर्मॅट. ART 7374 ट्रॉफी, त्यांचे जनक आणि संघ मालक अमित पॅकर्सचे अमित तरे यांचा आपण सन्मान पाहिला. नवीन गुणदास तुम्हाला पाहायला मिळेल. आवेश राउंड विकेट, फुल टॉस, बॉल चिप केलाय बॉलला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन चे बॉल वर पोहोचतायत. तिसऱ्याचे षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज होत आहेत, बा धक्क्यांवर धक्के बसतायत रॉयल स्टनर्सला. रेलचेल सुरू झालेली आहे, आज सुपर संडे आहे. आज वेगवेगळे आपण नृत्य आविष्कार पाहणार आहोत. काल आपण ओंकार यांचा नृत्य आविष्कार पाहिला, आज सनी तुमचा नृत्य आविष्कार आम्ही पाहणार आहोत. आज जत्रेचा सण आहे गोडदे गावामध्ये, एन्जॉय युअर सेल्फ. खरंच कालचा दिवस, कालची रात्र लक्षात राहते नितीनजी. प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दर्शवला आहे त्याबद्दल आम्ही सर्व प्रेक्षकांचा मनस्वी आभार व्यक्त करतोय. शिस्त काय असते, प्रेक्षकांनी शिस्त दाखवली त्याबद्दल, त्या शिस्तीला आमचा मानाचा मुजरा. नवीन फलंदाज उत्कर्ष म्हात्रे तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल पाटील. बॉलिंग मार्कवर आवेश भावेश यांच्या खात्यात सफल जाते. भावेश येणार आहेत का ते? ओके, उत्तान. भावेशचं अॅग्रेशन नेहमीच त्यांचा USP राहिलेला आहे आणि तोच USP बघा, पहिल्याच चेंडूवर त्यांच्या खात्यात विकेट जाते. लोवो फुल टॉस होता, त्या फुल टॉसला फोर्स देण्याऐवजी चिप करण्याचा प्रयत्न झाला आणि तोच प्रयत्न फसला. कधी कधी सावधानी धोकादायक ठरू शकते, त्याचाच प्रत्यय या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलाय बॉलला आउटसाईड एज, बॉल बॅकवर्ड पॉईंटला. मोहित पाटील चेंज बॉल ड्राई, एक सिंगल मिळते, एका सिंगल धावपाला पुढे जाईल, पोचेल 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे आणि असं वाटते की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता वाढले आणि क्रेडिट दोन्ही संघांना जाते, कारण पहिले 3 फलंदाज झटपट बाद झाले आणि त्याचमुळे थोडा सावधान पवित्रा फलंदाजांचा. पण आता प्रत्येक षटकावर नियंत्रण आहे अमित पॅकर्स. लव फुल टॉस ड्राईव्ह केला, क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह ॲट इज बेस्ट. साहिल पाटील या 2 धावा मिळतील.
दोन धावांची वाढ आणि प्रथमेश स्कोर झालेला आहे 22 धावा, 22 रन्स 22 झाल्यात आणि 22 बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 22 धावा झालेल्या आहेत आणि 22 धावा बनवायच्या आहेत रॉयल स्टनर्स या टीमला. भावेश शेलार अराउंड विकेट. हो, यावेळेस बघा, बॅकफुटला गेले, स्लॅश केलाय बॉलला, पाठवलंय थर्ड मॅन सीमा रेषेच्या दिशेनं. धावा मिळतील, 1 2 3 4 कलात्मक चौकार. तीच गाणी आपण ऐकणार आहोत, डीजे लक्षात घ्या, जुनी गाणी आपण शोधून ठेवा. आपण रात्री आत्ताची गाणी रात्री ऐकूया, जी आता आधुनिक गाणी आहेत आगळी हळदीतली, ती रात्री ऐकूया. आता आपण दुपारच्या सत्रामध्ये आपली जुनी 2 दशकांपूर्वी जी मंत्रमुग्ध करणारी सदाबहार गाणी होती आगरी कोळी, ती आपण या दरम्यान ऐकणार आहोत. चांगला स्ट्रोक साहिलचा, क्वालिटी काय आहे ते साहिलच्या वतीनं पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्रक्षक कव्हरला पोचतोय, इनफील्डच्या आतमध्ये बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट होईल. क्षेत्रक्षक अक्षरशः प्रयत्न करत आहेत धावा कशा वाचवता येतील, पण साहिल संयमाचं प्रदर्शन बाळगताना इम्प्रोवायझेशनसुद्धा करत आहेत, तोच एक महत्त्वपूर्ण घटक आहे साहिलचा. आणि स्कोर झालेला आहे, हो हवेत आहे, ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनचा बनतोय दर्शक आणि बॉल जातोय थेट लॉंग ऑन सीमा रेषापार. येतोय गगनचुंबी आगरी कोळी प्रीमियर लीग षटकार. तेहतीस धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 11 धावांची गरज आहे. प्रतीक येतोय, 12 चेंडूमध्ये आवश्यकता 11 धावांची. पूर्णपणे रॉयल स्टनर संघ हवी होतोय. बघा, ऑन साईडला बॉलला फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचे जितेश बॉलवर पोहोचतील, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. आता प्रतीकची क्वालिटी, प्रतीकचा अभ्यास, प्रतीकचा अनुभव, प्रतीकचा आढावा, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत अमित तरे या संघ मलागासाठी आणि अमित पॅकर्स या टीमसाठी. कारण आता 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे आणि म्हणतात ते की संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही आहे, तुमच्या संघर्षाला महत्त्व दिलं जातं. प्रतीक, होय बघ, ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक केलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉल्सला ओळखताना, त्यांच्या मेरिटवर लक्ष देताना, बॉलिंग पाथला ओळखताना, बॉल किती बाउन्स होतोय त्या सर्व गोष्टींची चाचपणी करताना स्ट्रोक्सचं सिलेक्शन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्ष या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजेच 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक आहे 10 10 चेंडू 8ची गरज. हो, बॅटची लिडिंग एज ॲस्टल गौऱ्या, बॉल खाली, विकेट कीपर कॅच कॅरी, परतावायला गेल उत्कर्षला, सामना पुन्हा एकदा परत जातोय की काय अमित पॅकर्सच्या बाजूने. सेमीफायनलमध्ये पोचलोय का? अजून वेळ आहे. हिरेन म्हात्रे, खूप मेहनत हिरेन म्हात्रेची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि सर्वात महत्त्वाचं योगदान सन्माननीय मनीष नंदकुमार पाटील, एक फक्त त्यांना आम्ही साथ घातली मदतीची आणि आमच्यासाठी पूर्ण सहमतीने ते उभे राहिले. तर सन्माननीय मनीषजी नंदकुमार पाटील, भवन निर्माता उद्योजक, यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय आपल्या सहकार्याबद्दल. आणि स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत सुद्धा सन्माननीय मनीष नंदकुमार पाटील, महादेव आशीर्वाद या संघाकडून तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. चला, सामना पुन्हा एकदा चांगला होईल अशी अपेक्षा बाळगूया. 9 चेंडूमध्ये आवश्यकता 8 धावांची, 9 बॉल्स 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत हितेश म्हात्रे,
जेम्स बॉन राय बॉलर तयार ओवर द विकेटनं. हो यावेळेस बघा ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करायचं आहे. पेस खूप चांगला आहे गोलंदाजाकडे, बाउन्स खूप चांगला आहे, पण धावा कमी आहेत डिफेंड करण्यासाठी आणि त्याचमुळे सावधानी फलंदाजाची कामी येते. सिंगलवर जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाते, इक्वेशन बदलते. 8 चेंडू 7 गरज आहे, 8 बॉल्स अँड 7 रन्स रिक्वायर टू विन. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे त्याचमुळे इतक्या धावा बनल्या असत्या तर, किंवा इतके चौकार लागले असते तर, इतके विकेट आले असते तर, या गोष्टींना प्राधान्य देऊन चालत नाही. पण डॉट बॉलला प्राधान्य द्यायला हवं. पण बघा बॉल ड्रायव्हर्ट होतोय शॉर्ट लेगमधून लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत त्याचा प्रतिकार कमी आणि मिळते 4 धावांची हमी. सामना जवळ आणणारा रॉयल सनरचा येतोय हाच चौकार, 4 धावा. तर नक्कीच यशस्वी होईल. यावेळेस स्टेप आउट झाले, बॉलला फोर्स केलंय, चुकीचा फटका, शतरक्षक लॉंगनचे बॉल खाली येत आहेत, कॅच कम्प्लीट होते आणि फलंदाज साहिल याला परतावं लागते. साहिल मोठा फटका खेळण्याच्या इराद्यात होते पण त्याचा इरादा होत नाही पूर्ण, फलंदाज होत आहेत बाद, साहिल परतील. सन्माननीय संदीप जाधव साहेब आहेत उपस्थित व्यासपीठावर आणि सिनेकलाकार रणवीर सिंग यांचे, ते रणवीर कपूर यांचे, रणवीर कपूरचे बॉडी बिल्डर आहे, बॉडी गार्ड्स आहेत. बघा तुमच्याकडे जर एक चांगली शरीरयष्टी आहे तर नक्कीच तुम्ही एक चांगलं योगदान देऊ शकता सिनेसृष्टीमध्ये आणि तेच योगदान आपण पाहतो जाधव साहेबांचं. त्यांचा व्यासपीठावर हिरेन मात्र यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पाहणार आहोत. रणवीर कपूरचे ते खूप चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत, त्यांच्या इव्हेंट सांभाळत आहेत आणि त्यांना खूप चांगलं गार्ड करत आहेत असे सन्माननीय संदीप जाधव. बघा त्यांच्या पिळदार शरीरयष्टीकडे पाहून तुम्ही नक्कीच समजू शकता की त्यांचं योगदान किती आहे रणबीर कपूर यांच्या सिक्युरिटीसाठी. आणि त्यांनी अशी कबुली दिलेली आहे की रणबीर कपूरला ते एकदा गोडदेवच्या स्पर्धेमध्ये नक्कीच घेऊन येतील. संदीप जाधव साहेब, तुमचं मनस्वी आभार, आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलेले आहात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार, थँक्यू. तर दरम्यान डॉट बॉल आला आहे, 5 चेंडू 3 गरज. बघा एक एक डॉट बॉल आता हृदयाची धडधड वाढवणं आहे दोन्ही संघाच्या समर्थकांची. कट केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, गलीचे पायाच्या सहाय्याने बॉल अडवतात. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड, पण एक धाव मिळेल मोहित जाधवचं. मोहितचं चांगलं बॅकअप आहे बॅकवर्ड पॉईंटला. आवश्यकता 2 बॉल शिल्लक आहे, 4 होणार नाही असं लक्षात न घेता होईल हेच लक्षात घेऊन तुम्हाला खेळायचं असते. त्याचवे बॉलिंग टर्कर बॉलर पाहायला मिळत आहेत मनीष वैती, घोडबंदरचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि शेवटच्या षटकासाठी कोणीच पुढे येत नाही पण मनीष यांनी तयारी दर्शवली आणि पहिले 2 चेंडू चांगल्या दर्जाचे त्यांनी हाताळलेले आहेत. अजूनही सामन्यामध्ये ते परत येण्याचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. 4 चेंडूमध्ये आवश्यकता 2, 4 चेंडू 2 गरज आहे. सामना खूप चांगल्या अवस्थेत येऊन पोचलेला आहे. मनीष तयार, शॉर्ट ऑफ लेन बॉल, ऑफ स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी म्हणजेच जवळ आलेले आहेत आणि त्याच दडपणामध्ये स्ट्रोक खेळण्याचा जो पवित्रा आहे तो काही अंशी चुकलेला आहे. विकेटकीपर ॲस्टल गौऱ्या यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. इक्वेशन बदलते, 3 चेंडू आवश्यकता आहे 2 धावांची, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे आता हा आपण शेवटच्या टप्प्यावर, जसा मी उल्लेख केला होता की हा सामना पोचण्याची शक्यता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड जॉर्कर जॉट बॉल, सामना जबरदस्त क्षणावर येऊन पोचलेला आहे.
मागच्या 58 चेंडूंवर काय झालंय त्याचा फरक पडत नाही दोन्ही संघांना, पण पुढच्या 2 चेंडूंवर काय होणार आहे त्यावर फोकस करायचंय दोन्ही संघांना. आवश्यकता 2 चेंडू 2 धावा, लो स्कोरिंग बॅटल होती आणि आता ती बॅटल हाय व्होल्टेज झाले असंच कुठेतरी पाहायला मिळते. मनीष वैदी आले आणि मनीष वैदी यांनी प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलंय. त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता आवश्यकता आहे रॉयल स्टनर्सला 2 चेंडू 2 धावांची. परिस्थिती कडवी असली तर त्याला झुंज द्यावीच लागते आणि ती झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय मनीष वैदी. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच यश, 2 चेंडू 2 धावा. यावेळेस आउटसाइड एज बॉल पोहोचतोय पॉइंटला मोहित यांच्या हातामध्ये. चला एका चेंडूमध्ये एकची गरज आहे. या उष्ण वातावरणामध्ये, या गरम कंडिशनमध्ये गरमागरम सामना तुम्हाला पाहायला मिळते आणि आमचे सिद्दीक बाबे सांगतात ना की मॅच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. एक चेंडू एकची गरज आहे. दोन्ही संघमधक आता धीर गंभीर मुद्रेमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अर्शद काझी सर, एका बाजूला अमित तरे सर. एक चेंडूमध्ये एक धाव होईल का, एक चेंडूमध्ये एक धाव वाचवली जाईल का. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्याचमुळे अम्ब्रेला टाईप फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये शेजारी वाढलेत फलंदाजाचे. एक चेंडू एकची गरज, टाळ्या होऊन जाऊ द्या आता, इतकंही कंजूस बनू नका. एक चेंडू एकची गरज, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. यावेळेस हवेत आहे बॉल पण डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिड वन लाख, कॅच कम्प्लीट करताना जजमेंट चुकलाय. एक सिंगल पूर्ण, रॉयल स्टनर्स विजयी. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्टनर्स, हार्ड लक टीम अमित पॅकर. द्यायचं आहे सन्माननीय संदीप जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. जे रणबीर कपूरचे बॉडीगार्ड आहेत, सिनेसृष्टीमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं आपण पाहिलेलं आहे आणि पिळदार शरीरसृष्टी घ्या, त्यांची पण मुलाखत घ्या. जरा कसं आम्हाला पण कधी कधी बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनला बोलवतात पण आमची बॉडीच नाही. कसं बॉडीला प्रोटेक्ट करतात काय करतात. चला साहिलला पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. ऑल द बेस्ट साहिल, खूप चांगलं खेळ तुमचा राहिलेला आहे.
संदीपजी, व्यवसाय आणि कारकिर्द प्रत्येकजण विचार करतो की आपण कॉमर्स घ्यायला हवं, आपण आर्ट्स घ्यायला हवं, आपण सायन्स घ्यायला हवं, आपण इंजिनिअरिंग घ्यायला हवं, आपण डॉक्टरी करायला हवी, पण सिच्युएशन कधी कधी नसते. आणि आपलं देखील एक चांगलं करिअर आहे, जसं आपण बॉडी बिल्डिंगचं म्हणताय आणि आपण रणबीर कपूरला बॉडी गार्ड करताय, तर काय सांगाल या बॉडी बिल्डिंग या फील्डबद्दल? नक्कीच कित्येक तरुण आता शरीर सौष्ठव या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत, बॉडी कमवत आहेत, त्यांच्यासाठी आपलं मार्गदर्शन. बघा, बॉडी बिल्डिंग एक फिटनेस म्हणून मी सांगतो की एक्सरसाइज, वर्कआउट भरपूर, जितने पण जेवढे पण प्लेयर आहेत ते वर्कआउट, फिटनेस. फिटनेस एक इज अ इम्पॉर्टेंट इज अ लाईफ. आप समाज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुम्हाला कधी पण फिटनेस, कधी पण तुम्हाला फिटनेस फिटनेस पाहिजे. तुम्ही की तुम्ही एक घंटा तरी तुम्ही फिटनेससाठी शरीरामध्ये द्यायच पाहिजे. संदीप दादा, सगळ्यात प्रथम एवढंच विचारेन का ज्यावेळेला कपूर खानदानमधून सगळ्यात प्रथम तुम्हाला फोन आला का बॉडीगार्ड म्हणून तुम्हाला कार्यरत राहायचं आहे, तो दिवस तुमच्यासाठी कसा होता? नक्कीच मला खुशीचा दिवस होता. मी मला म्हणजे या माझ्या फिल्म लाईनमध्ये 25 वर्ष झाली. पहिला मी आमिर खान, नंतर भरपूर असे पण भरपूर, तो दिवस माझ्यासाठी एकदम खुशीचा दिवस होता. तो इज इट अ गुड करिअर बॉडी कमवणं आणि त्यानंतर आता जसं तुम्ही उल्लेख केला आहे 25 वर्षांपासून या तुम्ही या क्षेत्रामध्ये आहेत, तर एका चांगल्या करिअरच्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी पाहू शकतो का? हां, पाहू शकतो नक्की. तुमची एक अशी तुमच्याकडे सगळे हे पाहिजे की आपण काय नाही जीवनामध्ये काय नाही काय ती करू शकतो. जेवढे पण हे मी मला म्हणजे गोरदेव गावामध्ये पण भरपूर वर्ष मी जास्त गावामध्ये राहतो, पण खरोखरच या गोरदेव गावचं एक सोबे आम्ही मात्रेसाहेबांनी पण आता आम्हाला जिम टाकून दिलेले इकडे, पण खरोखरच या गोरदेव गावचं एक सौभाग्य आहे यार. तुम्ही गोरदेव गावामध्ये कधी पण तुम्ही आलात तर एक तुम्हाला वेगळंच वातावरण दिसतं. आणि खरोखरच थँक्यू जे मात्रे. संदीप दादा, तुम्ही आता म्हटलात का 20-25 एक्सपिरियन्स तुम्हा आणि प्रत्येक हिरोचे म्हणजे तुम्ही बॉडीगार्ड राहिलेले आहेत, तर सगळ्यात जास्त बॉडीगार्ड राहण्यासाठी तुमचा आवडता हिरो? माझा आवडता तर रणवीर कपूरच आहे. मी त्यावरती मला मी त्या भरपूर वर्षापर्यंत त्यावर करतो, माझा आवडता तोच राहील. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद संदीप दादा. आमच्याशी चर्चा तर इकडे संदीप सर जोडीला होते, जे सध्या रणवीर कपूर यांचे बॉडीगार्ड आहेत. अशी चर्चा गप्पा आपण चालूच ठेवणार आहोत, कारण हीच तर MBPL ची खरी गंमत आहे, जम्मत आहे, धमाल आहे, कमाल आहे. या चला आता या पुढची नेक्स्ट मॅच बॉस विक्टोरियन्स आणि जस 11 जस्ट 11 कोणी टॉस जिंकला माहिती काय घेतलं? चला जस 11 तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा, 10:00 अगोदर आम्हाला प्रेझेंटेशन उरकायचं आहे, तर प्लीज, कारण आज सगळे पाहुणे इकडे हिरण मात्रे दादा येणार आहेत 5 PM आणि त्या सगळ्यांचा मान सन्मान आम्हाला करायचा आहे, चर्चा करायची आहे, प्रेझेंटेशन, तर यासाठी खूप वेळ जाणार आहे. मात्र तुम्ही वेळ घेऊ नका. जस्ट 11 प्लीज, तुम्ही टॉस जिंकलात, क्षेत्ररक्षण जर स्वीकारले तर प्लीज तुम्ही मैदानाचा ताबा घ्या.